नमस्कार, आपण पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज. हब बातम्या आहे शेवगाव तालुक्यातील. आज राज्यात विविध ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त भजन कीर्तन तुकाराम गाथेचं पारायण साध्या पद्धतीने करण्यात आले. यंदा कोरोनाचं संक्रमण असल्यामुळे तसेच मागच्या वर्षीही कोरोना संक्रमण असल्यामुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरे करण्यात आले आहेत. धाकटी पंढरी ओळखल्या जाणाऱ्या शेवगाव तालुक्यातील वरूर भगूर येथे अनेक वर्षापासून पुरातन विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये यंदा देखील साध्या पद्धतीने ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथेचं पारायण, भजन कीर्तन हे अगदी मोजक्या लोकांमध्ये साजरे करण्यात आले. कोरोना संकट वाढत असल्यामुळे गावातील तसेच परिसरातील भक्तांना मंदिरामध्ये प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. अशी माहिती आपले पाथर्डीचे तालुका प्रतिनिधी सचिन रत्नपारखी यांनी कळवलेली आहे. आपण महाराष्ट्र न्यूज हब या चॅनलवर नवीन असाल तर ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन क्लिक करा. आपल्या चॅनलवरील इतर पण व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. वरूर प्रतिवर्षाप्रमाणे वरूर धाकटी पंढरी या ठिकाणी आषाढी महोत्सव हा चालू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं शासकीय सगळे जे बंधनं आहेत ते पाळून मंदिर सध्या बंद आहे. दरवर्षी भाविकांची गर्दी असते पण यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कमी भाविक हे दर्शनासाठी येत असतात. या उत्सवांतर्गत ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, काकड आरती इत्यादी नित्याचे कार्यक्रम मंदिरामध्ये होत असतात. बाकी प्रतिवर्षाप्रमाणे गर्दी या ठिकाणी पाहायला सध्या मिळत नाही आहे. अनेक भाविक विचारतात मंदिर उघडं आहे की बंद आहे. बंद म्हटल्यामुळं येणाऱ्यांची संख्या जी आहे ती अत्यंत रोडावलेली असल्या प्रकारची आहे. दरवर्षी दुकानं, हलवाई इत्यादी खेळणेवाले येत असतात पण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं ते देखील या ठिकाणी सध्या आलेले नाही आहेत. आणि असा हा जो उत्सव आहे तो प्रतिवर्षाप्रमाणे साजरा केला जातो.